हे बघा, गुड मॉर्निंग फ्रेंड. हे बघा विद्यार्थी मित्रांनी, आता वाक्यपूर्ती जी चाचणी आहे त्यामध्ये आपल्याला आज आपण ह्या प्रॅक्टिकलमध्ये वाक्यपूर्ती चाचणी किंवा सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट ही आपण याच्यामध्ये घेणार आहे. याच्यामध्ये ही जी चाचणी तयार केलेली आहे व्यक्तिमत्वाच्या चाचण्यांमधलाच हा एक प्रकार वाक्यपूर्ती चाचणीचा आहे. बरोबर आहे. आता याला SCET शॉर्ट फॉर्ममध्ये SCET पण म्हटलं जातं किंवा सेंटेन्स कम्प्लिशन टेस्ट पण म्हटलं जातं किंवा वाक्यपूर्ती चाचणी पण म्हटलं जातं. आता यामध्ये बघा, याच्यामध्ये उद्देश जो काही आहे की दुबे यांची वाक्यपूर्ती चाचणी आहे त्या चाचणीच्या आधारे आपल्याला व्यक्तिमत्वाचं काय करायचं मापन करायचं आहे. कोणाची चाचणी? ही दुबे यांची चाचणी आहे. आता प्रस्तावनेमध्ये आपण जे काही पॉईंट्स लिहिणार आहे प्रस्तावनेमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये ही व्यक्तिमत्व ही संकल्पना तुम्हाला माहिती आहे, व्यक्तिमत्वाच्या व्याख्या तुम्हाला माहिती आहे, व्यक्तिमत्वाच्या संकल्पना तुम्हाला माहिती आहे, व्यक्तिमत्व म्हणजे काय. आता तुम्हाला FIBA याच्यातून हे सगळं पर्सनॅलिटी, व्हॉट इज पर्सनॅलिटी, हाऊ टू डेफिनेशन, हाऊ टू पर्सनॅलिटी टाईप्स वगैरे, आता एवढं प्रत्येक वेळेस तुम्हाला TY लेवलला तुम्ही आलेला आहे तर तुम्हाला या बाकीच्या गोष्टी तुम्ही शिकलेला आहात त्या मी एक्सप्लेन याच्यामध्ये करणार आहे. ओके. आता याच्यामध्ये जर तुम्हाला तुम्ही FY तुमच्या जुन्या नोटबुक किंवा जुनी पुस्तकं जरी बघितले तरी तुम्हाला प्रस्ता व्यक्तिमत्वाची व्याख्या किंवा कोणतंही मानसशास्त्र फर्स्ट इयरचं किंवा इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी, मॉर्गन रँकिंग किंवा अशी वेगवेगळी काही पुस्तकं आहे त्याच्यामधून तुम्हाला त्या याची प्रस्तावना तुम्हाला सरसकट व्यवस्थित मिळेल. आता या प्रस्तावनेमध्ये तुम्ही व्यक्तिमत्वाची व्याख्या लिहायची आहे, व्यक्तिमत्वाचे सिद्धांत तिथं लिहायचे, त्याच्यामध्ये जे जे प्रकार सिद्धांत आहे परत व्यक्तिमत्वाचे प्रकार हे त्यामध्ये लिहिणार आहात तुम्ही. त्याचबरोबर मग याच्यामध्ये जे सिद्धांत वेगवेगळे सिद्धांत आहे, कॅटेल, कोहलबर्ग, आपण म्हणतो कोहलबर्ग आपण याचा, फ्राईडचा, कॅटेलचा, अल्पोटचा, ओशनचा, हे जे काही सिद्धांत आहे हे थोडक्यामध्ये पॉईंट्स त्याचे तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहे. यामध्ये नवीन मी काही सांगत नाही, हे सगळं तुम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे. व्यक्तिमत्व त्यानंतर व्यक्तिमत्व मापनाच्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहे, स्वरुत्तक जी मानसशास्त्रीय मापन पद्धती, या चाचण्यांचा किंवा याच्यामध्ये तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. बरोबर. मग नंतर त्याच्यामध्ये प्रक्षेपण तंत्र, वाक्यपूर्ती चाचणी, वृत्त इतिहास पद्धती, मुलाखत पद्धती, या सगळा अभ्यास त्याच्यामध्ये या चाचण्यांमध्ये येतो. आणि त्याहीशिवाय अजून एक तुम्हाला एक त्याच्यामध्ये पहा की व्यक्तिमत्वावर कोणते घटक परिणाम करतात, काय व्यक्तिमत्व म्हणजे काय, या सगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करण्याची खूप खूप तिथं गरज आहे. म्हणजे व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक हे सुद्धा आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. बरोबर. आता याच्यामध्ये शरीर यामध्ये विविध घटक, शारीरिक आणि आंतरिक घटक त्यामध्ये येतात. त्यामध्ये म्हणजे या प्रस्तावनेमध्ये या सगळ्या या घटकाचा तुम्हाला अभ्यास करण्याची तिथं खूप गरज आहे. ओके. दुसरा घटक त्यांनी सांगितलं की गृहितकामध्ये दुबे यांच्या वाक्यपूर्ती चाचणीच्या द्वारे सामाजिक आत्मविश्वास किंवा महत्त्वाकांक्षी गुणांचे मापन करणे हे गृहितकामध्ये आहे. साहित्यामध्ये काय वापरतो आपण? SCET चाचणीची माहिती पुस्तिका, चाचणीची प्रश्नावली, कागद, पेन्सिल, खोडलबर, ह्या सगळा भाग याच्यामध्ये वाक्य साहित्यामध्ये येतो. काय? चाचणीची माहिती पुस्तिका, परत चाचणीचे प्रश्नावली, कागद, पेन्सिल, ह्या म्हणजे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकल करता हे सगळ्या माहिती तुम्हाला एक्सप्लेन करण्याची तिथं खूप गरज आहे. ओके. ते झाल्यानंतर कृती काय तुम्ही सांगणार आहे प्रयुक्ताला? प्रथम त्या प्रयुक्ताला शांत प्रयोगशाळेत बोलून स्टूलवर बसण्यास सांगायचे. बरोबर. त्यानंतर त्याला एक सांगायचं की ह्या याच्यातून तुझं काय होणार आहे, व्यक्तिमत्वाचं मापन होणार आहे. म्हणजे तू महत्त्वाकांक्षी आहे की सामाजिक आहे की आत्मविश्वासी, याच्या तुला प्राप्तांकाच्या रूपामध्ये किंवा टक्केवारीच्या स्वरूपामध्ये करणार आहे. मग त्याला एक विश्वास संपादन केला की मग तू ती चाचणी काय करतो चांगल्या प्रकारे सोडवतो. त्याला आधी त्याची मनाची तयारी करायची, मग हे करायचं, त्याला व्यवस्थित गोड बोलून हे सांगायचं. मग सूचना देत असताना संपूर्ण प्रश्न त्याला काय करायचे. आता ह्या चाचणी, ही जी चाचणी आहे ना, त्यामध्ये बघा जवळजवळ 50 क्वेश्चन आहेत. 50 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये, 50 क्वेश्चन आहेत ते प्रश्न तुम्हाला. आता त्यामध्ये काही प्रश्न सामाजिकतेचे आहे,
काही प्रश्न महत्त्वाकांक्षीचे आहेत आणि काही प्रश्न आत्मविश्वासाचे आहेत. बरोबर आहे? असे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही त्याला काय करायचे, सोडवायला लावायचे. मग काय त्यामध्ये त्याला हे पण सांगायचं, हे प्रश्न जे त्याला ती चाचणी दाखवायची आणि हे प्रश्न त्याच्यामध्ये कोणतं उदाहरण सांगायचं. आता ही जी टेस्ट आहे ती इंग्लिशमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी मराठी ट्रान्सलेशन केलेली त्याची PDF वगैरे करून तुम्हाला त्याचे स्कॅन करून पाठवेल. आता सोशल फंक्शन म्हणजे मला सामाजिक उपक्रमामध्ये कोणी काय म्हणेल, मला सामाजिक कार्यक्रमात खूप जायला आवडतं. कोणी काय म्हण काहीच बोलणार नाही, निरर्थक उत्तर देणार. किंवा असं पण होणार की इन माय ओपिनियन आय एम व्हेरी नाईस, आय एम व्हेरी गुड पर्सन, असं कोणी उत्तर देईल का मी खूप छान आहे, खूप काही जण मी असाच आहे, मी तसाच आहे. याच्यावरून त्यांचं स्वतःचं सेल्फ आयडेंटिफिकेशन हे मोठ्या प्रमाणात येत असतात. मग काही विधानं 50-15 वगैरे अशी विधानं वेगवेगळी आहे आणि त्याच्यामध्ये फक्त त्याच्यात तुम्हाला त्याला काय सांगेल, ही जी काही अर्धवट वाक्य आहे ती वाक्य तू काय करायची, पूर्ण करायची. आणि याची जी काही माहिती आहे ती कॉन्फिडेन्शियल ठेवली जाईल, 4 जणांना काही सांगितली जाणार नाही. त्याच्यामुळे त्याला तेवढा विश्वास संपाल. नाही तर तुम्ही म्हणाल मग हा तुझा असा असा स्कोर येईल, मग मी याला सांगू त्याला सांगू, तर तुम्हाला काय 2 प्रश्न पण देणं सांगणार नाही. त्याच्यामुळे त्याला काय करायचं, त्याला विश्वास संपादन तिथं करायला लावायचा, ती माहिती त्याला व्यवस्थितपणे समजून वगैरे तिथं सांगायची. आणि मी एकदा झालं की मी तो बरोबर ती चाचणी तिथं सोडवतो आणि मग त्याला पूर्ण त्या कागदावरची पूर्ण माहिती पूर्ण भरायला लावायची. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला प्रयुक्ताच्या काय घ्यायच्या, दक्षता घ्यायच्या. आता दक्षता घ्यायच्या म्हणजे काय घ्यायच्या, प्रयुक्ताला समजलेल्या विधानांचा अर्थ समजून सांगा. ॲक्च्युली हिंदीत आहे, सॉरी इंग्लिशमध्ये असल्यामुळे त्याला व्यवस्थितपणे समजून सांगणार नाही. त्यामुळे मी काय केलं, हिंदी केलेलं आहे, सॉरी मराठीत केलेलं आहे, मराठीत केलेलं आहे. मग त्याला व्यवस्थित एखादा अर्थ नाही कळला तर त्याला समजून सांगायचा असा असा आहे. आणि निसं मग तुम्ही त्याच्याजवळ बसायचं नाही आणि चाचणी दुसऱ्याला सोडवायला लावायची आणि तुम्ही हा भाऊ आण उद्या सोडून आणि मी हे करतो असं करायचं आणि त्याच्यासमोर बसवायचं, त्याला जी काही अडचण असेल ती त्या त्याप्रमाणे हे करायलायचं. बरोबर? ती पूर्ण विधानं सोडवतो की नाही ते पाहायचं. कमीत कमी वेळ सकाळी दिली, सकाळी 10 प्रश्न, उद्या 10 परवा 10, असं प्लीज करू नका. एका बैठकीत कमीत कमी वेळ ते चाचणी तिथं सोडवायलाची, त्याच्यामुळे तुमचे रिझल्ट चुकत नाही हे लक्षात घ्या. बरोबर? त्यानंतर तुमचं काय येणार आहे, विश्वसनीयता. झालं त्यानंतर काय, आत्मनिवेदन. आत्मनिवेदनामध्ये काय येणार आहे, प्रयुक्त व्यक्ती जो काही आहे आत्मनिवेदनामध्ये, की जास्तीत जास्त आत्मनिवेदनामध्ये तो व्यक्ती त्याला काय वाटतो, काय हे करतो, हे सगळे प्रश्न त्याला तिथं सांग विचारायचे. मग त्याला ही चाचणी कशी वाटली, काय त्याच्यामध्ये त्याला, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये आपण अंदाज घ्यायचा. मग चांगलं सोपी वाटली की अवघड वाटली की हे वाटलं, हे सगळं त्याच्यामध्ये सोडवायचं. बरोबर आहे? आणि मग ते सोडवल्यानंतर मग त्याला त्याच्यातून जे काही त्याला वाटेल अवघड सोपं, हे त्याचे ऑप्शन जे काही लिहिलेले असतं ते आपल्या आत्मनिवेदनामध्ये त्याला काय करायचं, सोडवायला लावायचं. बरोबर आहे? म्हणजे अशा प्रकारे हे जे काय आहे की त्याचं आत्मनिवेदन, दक्षता, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घ्यायचं आहे. बरोबर आहे? आता यामध्ये जे काही आहे या सगळ्या तुम्ही तिथं काळजीने हे बघा, विद्यार्थ्यांना मी जे बोलते आहे किंवा जे काही आहे तुम्हाला मी डायरेक्ट, माझ्या मोबाईलचा थोडासा प्रॉब्लेम होता, स्कॅनर डाउनलोड नव्हतं, स्टोरेजचा सेटिंगचा प्रॉब्लेम होता, तर आता मी स्कॅनर डाउनलोड केलेला आहे. त्याचे मी फोटो प्रत्येक आशावादी टेस्टचे हे करते निरा, अजून परत तुम्हाला कोणती बेल ॲडजस्टमेंटचे प्रत्येक टेस्टचे मी फोटो काढते. तुम्ही या तिन्ही टेस्टचं काय करा, फुटप्रिंट काढून तुम्ही त्याचे प्रिंट काढून ती चाचणी, मग तुम्ही आशावादी चाचणी ती तुम्ही स्वतःवरच सोडवा. बाकीच्या 2 चाचण्या आहे तुम्ही दुसऱ्यांवरती तर सोडवा, ते सोडून घ्या आणि प्रस्तावना वगैरे करायला लिहायला सुरुवात करा. आणि पेजेस कसे आहेत त्याच्या पण मी चांगल्या पद्धतीने झेरॉक्स काढते, सोमवारपर्यंत मी तुम्हाला हे शेअर करते. ओके, बाकीचं जे काय आहे नेक्स्ट याच्यामध्ये आपण सोडू घेऊया. चालेल, थांबूया. थँक्यू सो मच.